टॉपिकचे नाव आहे पीडीआय रिपोर्ट, म्हणजेच प्री डिस्पॅच इन्स्पेक्शन रिपोर्ट, यालाच प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन रिपोर्ट असे देखील म्हटले जाते. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा क्वालिटी सेक्टरमध्ये काम करत असताना पीडीआय रिपोर्ट हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. तर पीडीआय रिपोर्ट म्हणजे काय, त्याची गरज काय आहे आणि तो कुठे वापरतात हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहूया. पीडीआय रिपोर्ट म्हणजे काय पाहत असताना अगोदर इन्स्पेक्शन म्हणजे काय हे पाहूया. तर त्यासाठी इन्स्पेक्शन म्हणजे काय ते पाहूया. तर एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी इन्स्पेक्शन म्हणजे कस्टमरला गरज असणारी प्रोडक्टची फीचर किंवा गुणवत्ता त्या प्रोडक्टमध्ये आहे की नाही हे तपासून पाहणे म्हणजेच क्वालिटी इन्स्पेक्शन होय. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे प्री डिस्पॅच इन्स्पेक्शन, जे इन्स्पेक्शन डिलिव्हरीच्या अगोदर किंवा कस्टमरला प्रोडक्ट डिस्पॅच करण्याच्या अगोदर केलं जातं त्याला आपण प्री डिस्पॅच इन्स्पेक्शन किंवा पीडीआय असे म्हणतो. आणि या इन्स्पेक्शनच्या वेळी प्री डिस्पॅच इन्स्पेक्शनच्या वेळी जो रिपोर्ट भरला जातो त्याला प्री डिस्पॅच इन्स्पेक्शन रिपोर्ट किंवा पीडीआयआर असे म्हटले जाते. तर पीडीआय रिपोर्टची गरज काय आहे, तर एखाद्या कस्टमरला आपण प्रोडक्ट जेव्हा डिलिव्हरी करतो त्यावेळी पीडीआय करतो म्हणजे त्याची क्वालिटी आणि गुणवत्ता म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी असं दोन्ही तपासून पाहतो. म्हणजेच आपण कस्टमरला जे प्रोडक्ट डिलिव्हर करणार आहे ते दिलेल्या क्वांटिटीमध्येच आहे आणि दिलेल्या फीचर्सनीच आहे असं त्याचा अर्थ होतो. तर प्रोडक्ट डिलिव्हरी करताना जे चलन देतो त्याच्याबरोबर हा पीडीआय रिपोर्ट आपण कस्टमरला देतो. याच्या दोन कॉपी असतात, एक आपल्याजवळ राहते आणि एक आपण कस्टमरला देतो. ज्यावेळी कस्टमर ते प्रोडक्ट रिसीव्ह करतो किंवा ती डिलिव्हरी रिसीव्ह करतो त्यावेळी त्यातील ती प्रोडक्ट तपासून पाहतो. त्यावेळी आपण जे इन्स्पेक्शन केलेलं आहे त्यानुसारच त्याचे रिझल्ट त्याला मिळतात का नाही ह्याचं तो चेक करत असतो. तर पीडीआय करताना म्हणजे प्री डिस्पॅच इन्स्पेक्शन करताना जो क्वालिटी इन्स्पेक्टर असतो तो कोणकोणत्या बाबी चेक करतो ते लक्षात घेणं आवश्यक आहे. यामध्ये डायमेन्शनल प्रॉपर्टीज म्हणजेच डायमेन्शन्स चेक करतो, व्हिज्युअल इन्स्पेक्शन करतो म्हणजे डेंट आहेत का किंवा कुठं पार्ट खराब झाला आहे का, त्याचबरोबर कलर चेक करतो, त्याचबरोबर पावडर कोटिंग असेल तर कोटिंग चेक करतो, ठरवलेल्या सर्व प्रोसेस आपण प्रोडक्टवरती केलेल्या आहेत का ते चेक करतो किंवा हीट ट्रीटमेंट चेक करतो, त्याचबरोबर जर पार्टवरती बॉडी हीट नंबर असेल तर तो बॉडी हीट नंबर व्यवस्थित दिसतो आहे की नाही ते देखील पाहतो. जेणेकरून जर प्रोडक्टला नंतर प्रॉब्लेम आला तर तो प्रोडक्ट आपल्या रेकॉर्डमध्ये ट्रेस करता यावा याकरता बॉडी हीट नंबर त्या प्रोडक्टवरती असतो. तर हा एक पीडीआय रिपोर्ट आहे. इथं तुम्हाला दिसतंय क्वालिटी प्लॅन कम प्री डिस्पॅच इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणजेच पीडीआयआर. तर यामध्ये इथं तुम्हाला दिसतंय कस्टमर नेम म्हणजे जे कस्टमर असेल त्या कंपनीचं नाव असेल, त्यानंतर हे मटेरियल ग्रेड, तर पार्टचं मटेरियल कोणतं आहे हे यामध्ये दिलेलं आहे, त्यानंतर कस्टमर पार्ट नेम म्हणजे पार्टचं जे काही नाव आहे ते इथं आहे, त्यानंतर हीट ट्रीटमेंट म्हणजे त्याच्यावरती कोणकोणत्या प्रोसेस केलेल्या आहेत, हीट ट्रीटमेंटचा कोणता टाईप केलेला आहे तो मध्ये दिलेला आहे, हार्डनेस दिलेली आहे, त्यानंतर जे ज्या काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात त्या यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, त्याचबरोबर हीट नंबर म्हणजे बॉडी हीट नंबर इथं मेन्शन केलेला आहे, इथं डेट आहे, रिपोर्ट नंबर आहे, त्यानंतर चलन नंबर कारण ज्या चलनबरोबर हा रिपोर्ट दिला जातो तो चलन नंबर इथं मेन्शन केला जातो आणि चलनवरती पीडीआय रिपोर्टचा नंबर मेन्शन केला जातो. त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे डायमेन्शनल मेजर्स. आता जो काही क्वालिटी इन्स्पेक्टर असणार आहे तो ड्रॉइंग प्रमाणे ह्या काय क्वांटिटीज असतील त्या चेक करतो आणि त्याचे रिझल्ट इथं मेन्शन करतो. जर त्यात विद इन टॉलरन्स असतील तर इथं रिमार्क देतो ओके. आता ही पहिली क्वांटिटी चेक केली, ओ डायमीटर, तर तो दिलेल्या रेंजमध्ये आहे का नाही, इथं रेंज दिलेली आहे प्लस मायनसमध्ये, तो दिलेल्या रेंजमध्ये आहे की नाही. आता इथं सॅम्पल साईज किती आहे, 8 सॅम्पल साईज आहे, तर 8 सॅम्पल साईज चेक करतो आणि जर दिलेल्या रेंजमध्ये असेल तर ओके लिहितो. त्याचप्रमाणे असे खालील हे डायमेन्शन्स देखील चेक केले जातात. त्यानंतर इथं स्टॅम्पिंग म्हणजेच बॉडी हीट नंबर आहे का, तो बॉडी हीट नंबर आहे तो इथं लिहिलेला आहे, त्यानंतर इथं ओके लिहिलेलं आहे म्हणजे तो आहे, त्यानंतर मटेरियल प्रॉपर्टी TC म्हणजे टेस्ट सर्टिफिकेट अटॅच केलेलं आहे याच्याबरोबर, त्यानंतर
कोणकोणत्या इन्स्पेक्शन केलेले आहेत या पार्टवरती, तर विज्युअल इन्स्पेक्शन केलेलं आहे, तर इथं 100% विज्युअल इन्स्पेक्शन ते केलं असेल तर ओके. त्यानंतर कोणकोणत्या टेस्टिंग केलेल्या आहेत त्या इथं मेन्शन केलेल्या आहेत, जर त्या केल्या असतील तर इथं ओके लिहिलेलं आहे. पद्धतीनं दिलेले सॅम्पल साईजनुसार पार्ट चेक केले जातात. आता सॅम्पल साईज कशावरती ठरते, तर ती सॅम्पल प्लॅनिंगवरती ठरते. आता सॅम्पल प्लॅनिंगचा व्हिडिओ याच्या अगोदर आपण अपलोड केलेला आहे. आता इथं सॅम्पल प्लॅन दिलेला आहे, या कंपनीचा सॅम्पल प्लॅन दिलेला आहे. जर 0 to 500 प्रोडक्ट असतील तर 8 सॅम्पल साईज चेक करायचे आणि त्याचा एक्सेप्टन्स सॅम्पल साईज इथं दिलेला आहे. त्यानंतर 500 to 3200 जर प्रोडक्ट असतील तर 13 पार्ट चेक करायचे. त्या आणि जर 3200च्या वरती जर पार्ट असतील तर 100% विज्युअल इन्स्पेक्शन करायचं. अशा पद्धतीचं या कंपनीचा हा सॅम्पल साईज आहे, तो कंपनी वाईज चेंज होत जातो. त्याचबरोबर हे जे डायमेन्शनल जे काही फीचर्स आहेत ते देखील प्रोडक्टनुसार चेंज होत जातात. त्यानंतर इथं किती सॅम्पल साईज किंवा किती लॉट आपण चेक केले तो नंबर इथं टाकला जातो. त्यानंतर जो काही क्वालिटी इन्स्पेक्टर असतो त्याची इथं साईन असते, त्यानंतर त्याचा सुपरवायझर, त्यानंतर मॅनेजर, अशा पद्धतीनं ह्या साईन्स केल्या जातात. आणि जे काही आपलं चलन असेल त्या चलनबरोबर हा PDI रिपोर्ट पाठवला जातो. ज्यावेळी कस्टमर त्याच्या एंडला डिलिव्हरी एक्सेप्ट करतो त्यावेळी त्यांचा एक इनकमिंग क्वालिटीचा जो इन्स्पेक्टर असतो तो आपण पाठवलेलं मटेरियल चेक करतो आणि आपण त्याचा एक रिपोर्ट तो बनवतो. तो रिपोर्ट आणि हा रिपोर्ट यामध्ये फरक आहे की नाही याच्या हे ठरवलं जातं. आणि हा डेटा रेकॉर्डला मेंटेन केला जातो, जेणेकरून जर रिजेक्शन आलं तर आपणास ह्या काही डिटेल्स आहेत त्या क्रॉस व्हेरीफाय करता याव्यात. तर अशा पद्धतीने PDI रिपोर्ट म्हणजे काय, PDI रिपोर्ट कुठे वापरतात आणि तो कशा पद्धतीने वापरतात ते आपण पाहिलं.